नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात गृह विभागाचे एक नवीन ऑफिशियल परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे आणि या परिपत्रकासंदर्भात माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। पोलीस भरती संदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी 14 तारखेला पोलीस भरतीचा तुम्ही पेपर देणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी सूचना आहे, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती या ठिकाणचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पुस्तक अवेलेबल झालेलं आहे। या पुस्तकाच्या मदतीने तुम्हाला येणाऱ्या पेपरमधील चालू घडामोडी या विषयावरील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी मदत होणार आहे, कारण या पुस्तकामध्ये सन 2023 झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व चालू घडामोडीच्या प्रश्नांचा उत्तरासह समावेश असणारं हे एकमेव पुस्तक आहे। आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की या पुस्तकात खूप लेटेस्ट अशा चालू घडामोडीचा समावेश करण्यात आलेला असल्यामुळे नक्कीच तुम्हाला या पुस्तकाचा फायदा होणार आहे। चालू घडामोडीवरील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे। तुम्ही कोणत्याही ठिकाणी राहत असाल तर तुमच्या जवळच्या बुकस्टॉलवरती सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती या ठिकाणचं 2023 लेटेस्ट चालू घडामोडीचं पुस्तक मागा, त्या ठिकाणी तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल। पाहू शकता 9 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं हे ऑफिशियल लेटर आहे। सन 2021 पोलीस शिपाई भरतीमधील नियुक्त नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या मूलभूत प्रशिक्षणाबाबत हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। म्हणजेच याचा अर्थ जे यावर्षी भरतीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत अशा पोलिसांचं, भावी पोलिसांचं आपण म्हणू शकतो किंवा सिलेक्ट झालेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण जे आहे ते सुरू होणार आहे आणि प्रशिक्षणार्थ्यांसंदर्भातच ही महत्त्वाची अशी ऑफिशियल अपडेट आहे। या ठिकाणी पहा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सुमारे 18,000 पोलीस शिपायांची भरती प्रक्रिया घेण्यात आली आहे व संपूर्ण राज्यातील सर्व प्रशिक्षण संस्था येथे एकाच वेळी सुमारे 8,000 प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था उपलब्ध आहे। प्रशिक्षणार्थी कालावधी हा प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो 9 महिन्यांचा आहे, त्यामुळे सर्व भरती झालेले पोलीस शिपाई यांनी 2 टप्प्यात प्रशिक्षण द्यावे लागणार आहे। तर 2 टप्प्यामध्ये यावर्षी प्रशिक्षण द्यावे लागणार आहे, कारण एका वेळेस 8,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध आहे आणि 18,000 पोलिसांची यावर्षी भरती झालेली आहे। त्याचमुळे हे जी संपूर्ण भरती झालेले विद्यार्थी आहेत यांचं प्रशिक्षण एकूण 2 टप्प्यामध्ये होणार आहे। तर पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणास सुरुवात 1 जुलै 2023 होणार आहे। या ठिकाणी पाहू शकता पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण 1 जुलै 2023 रोजी सुरू होणार असून ते अंदाजे 31 मार्च 2024 रोजी समाप्त होईल। त्या दरम्यान हजर झालेल्या उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांची राहण्याची सोय तसेच काही विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण 1 एप्रिल 2024 पर्यंत राज्यातील विविध घटकातील मुख्यालयात घेणे आवश्यक ठरणार आहे। त्या अनुषंगाने सर्व घटक प्रमुखांनी सर्व घटक प्रमुखांना विनंती करण्यात येत आहे की त्यांच्या मुख्यालयात किती प्रशिक्षणार्थ्यांची राहण्याची सोय होऊ शकते याची आकडेवारी तसेच बाह्य वर्ग प्रशिक्षणाकरता किती प्रशिक्षक कवायत निर्देशक उपलब्ध आहेत याची आकडेवारी दिनांक 16/5/2023 पूर्वी न चुकता कार्यालयात सादर करावी। तर नवीन भरती झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भात अत्यंत महत्त्वाचं असणारं हे परिपत्रक आहे। 1 जूनपासून नवीन भरती झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुरू होत आहे। हे जे प्रशिक्षण आहे ते 2 टप्प्यामध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यात एकूण 8,000 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाचं असं ऑफिशियल लेटर आहे नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या मूलभूत प्रशिक्षणासंदर्भात। या विद्यार्थ्यांचं जे प्रशिक्षण असणार आहे ते एकूण 9 महिन्याच्या कालावधीसाठी असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती, धन्यवाद।